इस बात को ध्यान रखें, जगदीश इलेवन महापाले ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का निर्णय आमंत्रित किया चिनार माता स्पोर्ट्स पिंपल नेर को पहले बल्लेबाजी करने का। व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सन्माननीय माजी सरपंच, एक जबरदस्त युवा नेतृत्व, सचिन दादा ठाकरे, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। या ठिकाणी पिंपळवरून शुभेच्छा आलेले आहेत प्रभाकर शेळके, प्रभाकर कंस्ट्रक्शन, तसे देवीदास गॅस एजन्सी यांच्या वतीने आमदार चषक 2016 साठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत। सन्माननीय आमदार रुपेदादा म्हात्रे, संजयभाई म्हात्रे यांना शुभेच्छा दिले, धन्यवाद देवीदाजी शेळके, तसेच प्रभाकर शेळके, प्रभाकर कंस्ट्रक्शन। या ठिकाणी नीलकंठ भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। तर सामन्याला सुरुवात होते, दोन्ही सलामीर फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होताना यतीश सुरुवात करतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय किशोरांनी नॉस्टेकला आहे धर्मेंद्र शीतर्षण आलं जाते, इशारा येतोय पंत ठाकूर सर यांचं सामन्याला सुरुवात। गली कवर बाउंड्री शॉर्ट एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफ फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग, पहिला चेंडू मात्र डायव्हर्सिटीच्या खूपच बाहेरून जातोय आणि पहिल्या चेंडू मात्र इशारा करतायत पंत ठाकूर सर, व्हाईटचा इशारा येतोय। अवंत धावसंख्येने खातं उघडतोय चिनार माता पिंपळनेर संघाचं, परत समालोचक कक्षामध्ये रुजू झालेले आहेत महेंद्र स्फोट्यात संघाचा अतिशय उत्कृष्ट एक अष्टपैलू खेळाडू हरेश पाटील यांचं, यतीश परत सज्ज होतोय यास मात्र पटकण्याचा प्रयत्न, दिशा देतो चेंडूला गलीकडे फक्त एका धावसाठी, किशोर आपलं स्वतःचं खातं उघडतो आणि संघाची धावसंख्या मात्र 2 बिनबाद। लेग साइड कडे जर क्षेत्रक्षण बघितलं आपण, आता मात्र डावखुरा फलंदाज धर्मेंद्र सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी, पाच षटकासाठी फक्त 25 मिनिटाचा वेळ असेल, डावखुरा फलंदाज धर्मेंद्र सज्ज होतोय खेळण्यासाठी, यतीश परत सज्ज होतोय, यशमता चांगला चेंडूचा बॅकवर्ड जाऊन फक्त चेंडूला पुश करतोय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडूला घेऊन काढलेला आहे आणि फक्त एक धाव, धर्मेंद्र आपलं स्वतःचं खातं उघडतोय, संघ धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 3। वारंवार परिवर्तन, कारण की आपण पाहतोय की डावे आणि उजव्या हाताची सलामी जोडी आहे, त्याच्यामुळे वारंवार परिवर्तन करावं लागतोय आणि आमचे जे पंच आहेत त्यांना पण फार परिश्रम करावा लागतोय, यतीश परत सज्ज होतोय, किशोर खेळण्यासाठी सज्ज, यास मात्र हुकचा फटका देखना बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून भिरकवून देतोय चेंडूला 6 धावांसाठी षटकार। अतिशय अप्रतिम फटका होता, अखोट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला पूर्णपणे ओळखतोय आणि चेंडूला हुकच्या माध्यमातून भिरकवून देतोय स्कोर लेगच्या वरतून 6 धावांसाठी। किशोर व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर, संघात धावसंख्या बिनबाद 9। यास मात्र अतिशय देखना कवर ड्राईव्ह पण प्लेसमेंट ठीक नाहीये, फक्त एकच धावीनीय संतुष्ट होते फलंदाज, नॉन स्ट्राईकला पोहोचतोय किशोर व्यक्तिगत 8 वर, नेता मात्र संघात धावसंख्या 2 अंकात प्रवेश करते ती बिनबाद 10। शाहिद खान बघितलं आपण, एका चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते, नाणेफेक हरल्यानंतर चिनार माता पिंपळनेर संघ प्रथम फलंदाजी करताना, धर्मेंद्र सज्ज होतोय खेळण्यासाठी व्यक्तिगत 1 या धावसंख्येवर खेळण्यासाठी सज्ज,
यास मात्र ऑफ ब्रेक चांगला फटका शॉर्ट एक्स्ट्रा कवर रिजन कडे चांगले क्षेत्ररक्षण पण एक धाव घेण्यापासून रोकू शकणार नाही. एक धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या बिनबाद 11. यतीश परत सज्ज होतोय. यास मात्रा चांगला चेंडू होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू थर्डमॅन रिजन कडे जातोय. फायनली शेवटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील करतोय तोपर्यंत शेवटचे चेंडू मात्र एका धावने स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय फलंदाज. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर व्यासपीठात विराजमान सन्माननीय सरोली पाड्याचे शाखा प्रमुख भवन पाडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात सुंदर गिफ्ट टेम्पल आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय वालचिंदचे उद्योगपती किशोर भंडारे साहेब, सोनाळ्याचे सन्माननीय उद्योगपती किशोर हरट साहेब, तसेच सन्माननीय आमण्याचे उद्योगपती रमेश शिपाडे साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तसेच सोनाळ्याचे सन्माननीय उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते मदन थोळे साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. कृपया करून दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक महत्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे, कारण की 5 षटकासाठी फक्त आपल्याजवळ 25 मिनिटं आहेत. कुठल्याही स्थितीमध्ये हे षटक आपल्याला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील. तसेच रांजणीचे माजी सरपंच प्रल्हाद महाते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आसिफ यांचा पहिला चेंडू मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पट्ट्यात येत नाही. शॉर्ट डीप पहिले कडे जातोय. लेग बाय इशारा येतोय. याच मात्र चेंडूला ग्लान्स केलेला आहे फाइनली क्रिजनकडे फक्त एका धावेसाठी. या एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बिनबाद 14. आसिफ चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. जर बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये धावपलकावर धाव लागल्या होत्या त्या बिनबाद 12. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय. किशोर व्यक्तिगत एका षटकाराने आपल्या 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यास मात्र चांगला चेंडू होता. आपण छोट्या बॅटिंगचा वापर पुश केलेले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे आणि तोपर्यंत सहज आरामात एक धाव पूर्ण दोन्ही फलंदाज करतायत. धावसंख्येत बदल. धावसंख्या बिनबाद 15. आणि वारंवार परिवर्तन करावं लागतं तेव्हा उजव्या आणि डाव्या हाताची जोडी मैदानावर असते. आमदार चषक 2016 हा अतिशय महत्वाचा सामना रंगतोय. सर्वांचं परत स्वागत आहे. धर्मेंद्र सज्ज होते डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी. आसिफ गोलंदाजी करतोय. या स्पर्धा अतिशय अफलातून चांगला उत्कृष्ट चेंडू होता. खाली जातोय चेंडू आणि निघून जातोय एकटीच्या हातात निर्धाव. आसिफ हा गोलंदाज धावावर अंकुश लावलेला आतापर्यंत या षटकामध्ये. परत सज्ज होतोय गोलंदाज. या स्पर्धा स्वीप केलेला आहे. प्लेसमेंट ठीक नाही फटक्या मागास कळले. सिमिलेशवर चांगला क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव. एकरी नाही धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 16. आमदार चषकासाठी ठाकूरपाड्यातून खास शुभेच्छा दिलेल्या आहेत ओम साई हॉटेलचे प्रोप्रायटर कबीर ठाकरे यांनी. धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद 16. आसिफ अतिशय उत्कृष्ट षटक हातावतोय. यावेळेस आता पुढे जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. परत बॅटच्या पट्ट्यात हवा तसा चेंडूला घेत नाही. डीप कव्हर पॉईंट कडे चेंडूला ढकलून दिलेला आहे एका धावेसाठी. तर या
एका धावने षटकाची समाप्ती होते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण धावपलकावर बिनबाद 17. धन्यवाद. नक्कीच व्यासपीठावर विराजमान झालेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी सन्माननीय माणिक तरे शाखा प्रमुख शिवनगर आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रल्हाद तारे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तसेच रानोलीचे उपसरपंच नीलखंड भैर साहेब आपलं सुद्धा आमदार चषक 2006 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घर बसल्या या संपूर्ण चषकाचा आनंद लुटत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत आहे. नक्कीच आज भावेश प्रभाकर शेळके यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सन्मान्य आमदार रुपेदादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने, संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने टेलिव्हिजनवर ते नक्कीच या संपूर्ण चषकाचा आनंद लुटतात. आपल्याला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिला परिवर्तन गुरुजी मध्ये आशीष येतोय आणि आज पाता पाचीचा प्रश्न केला होता पण सहमत नाही आहे. चांगली सुरुवात करतोय गुणंदाज आशिष. यानंतर तो सामना होणार आहे भगवान स्पोर्ट भादवड आणि ट्रिपल यस नेटवर्क या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. आपण चालू सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी तयारीत राहायचे. खेळण्यासाठी किशोर सज्ज होतोय. यास पाहता परत सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू होता. मधल्या एसटीच्या वरतून निघून जातोय. यशच्या हातात अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आशिष यांच्याकडून. मी असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्याच्यानंतर मात्र अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. गडी जरी बाद करण्यात यश नाही आलं आशिष याला, पण जी धावाची सरासरी रोखण्याची आवश्यकता होती तीच रोखून ठेवलेली आहे आतापर्यंत. यास पाहता चांगला चेंडू, मोठी कडी चेंडू थर्ड मॅनेजरकडे. बराच वेळ चेंडू हवेत होता. दुसरी धावण्याचा प्रयत्न डेंजरकडे थ्रो जातोय आणि फलंदाज धावबाद. प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू बराच वेळ हवेत होता पण छेल सुटल्या जातोय आणि मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. किनार माता पिंपळेला संघाचं 18 धाव संख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र प्रमोद येतोय. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे प्रमोद. आणि आमदार चषक मध्ये आतापर्यंत सर्वच पंच जे आहेत एक अतिशय प्रभावीशाली कामगिरी पाहायला मिळते पंचाकडून. यास मात्र अकोटपाय चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. आकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल करतोय चेंडूला मिडीकडच्या वरतून षटकार. आणि अतिशय क्रिकेट सोबतच संगीताचा मधुर आवाज डीजे दीपेश यांच्या माध्यमातून आशिष सज्ज होतोय. परत यासमधा परत आकुट टप्प्याचा चेंडू पण खाली झालेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चांगली वापशी पाहायला मिळते गोलंदाज. आणि स्कोरर सांगतायत राजू पाटील की प्रमोद हा फलंदाज आमदार चषक मध्ये 33 फलंदाज ठरतोय. षटकारांनी खातं उघडलेलं आहे. एक इतिहास टेनिस क्रिकेट मध्ये भिवंडी मध्ये लिहिल्या जाते आमदार चषक 2016 मध्ये. धावसंख्या स्थिर आहे ती 1/24. यास मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतो. या ठिकाणी उपस्थित
राजनोली गावचे उपसरपंच नीलकंठ भोईर साहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचे त्यांचं स्वागत आणि सन्मान सन्माननीय आमचे भाऊजी विलास वाईले साहेब यांच्या शुभास्ते होत आहे मी त्यांना विनंती करतो आपण पुढे जायचे आहे वेलकम हनुमान पाटील साहेब आपला हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे नीलकंठ भोईर साहेब सन्माननीय उपसरपंच राजनोली यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे तसेच उपस्थित वाशिमचे उद्योगपती किशोर भंडारी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचे मी त्यांना उत्सुकता आपण पुढे व्यासपीठावर उपस्थित मांडवराचं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम तसेच सोनाळे गावचे सन्मान्य उद्योगपती किशोर दादा हड यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे जाय तसेच सन्माननीय आमणेगावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण पुढे जाय त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे रमेशजी पाटील तसेच रांजोलीचे माजी सरपंच प्रल्हाद म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे व्यासपीठा विराजमान मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे यावेळेस पात्र प्रस्ताव हुक केलेला आहे एका टप्प्याने चेंडू फायनली कश्मीरच्या बाहेर चार धावांसाठी आणि ओव्हर टू द शाहिद खान या ठिकाणी नक्कीच रांजोलीचे माजी सरपंच प्रल्हाद म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे तसेच सन्माननीय शाखा प्रमुख सुनगर माणिक तळे आपल्यामध्ये उपस्थित त्यांना विनंती असेल आपण बोलायचं माणिक तळे त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे तसेच प्रल्हाद तारे उद्योगपती यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे आमदार चषक 2016 आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत प्रल्हादजी तारे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे या ठिकाणी नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करतोय तसेच नक्की जाताच उपस्थित झालेले शिवशक्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओम साई सागर प्रतिष्ठानचे संस्था अध्यक्ष संतोष मोगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे मी पुण्याच्या एकदा आमच्या भाऊजीने विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे तसेच सन्माननीय गणेश सोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे जाय गणेशजी सोरे साहेब व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे फ्री इट आहे यहां पर धन्यवाद ओवर टू कमेंट्री बॉक्स थैंक यू इस वक्त चौथी ओवर का खेल चलता हुआ स्कोर अगर हम देखते हैं तो सिर्फ 32 रन भगवान स्पोर्ट्स भादवड़ और ट्रिपल एस नेटवर्क दोनों ही कैप्टन से गुजर टॉस बॉक्स में चले आए इस बीच एक लंबा स्ट्रोक लेने की कोशिश किन शरीर से उलझ गिरेगी देख भाई इसका इशारा अंपायर का एक रन स्कोर में जरूर बढ़ेगा बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 33 रन चौथे ओवर का खेल चल रहा है एक अच्छा टोटल इस वक्त अच्छी नारमाता पिंपल नेर का नजर आता हुआ जिस तरीके से इस वक्त बल्लेबाजी हो रही है सुदर्शन इस बीच अगेन लॉफ किया देखना है वहां पर बहुत तेज स्ट्रोक गया था यतीश के लिए मौका नहीं गेंद बाउंड्री लाइन के बाहर चार रन भगवा म्हणजे काळ आम्हाला भगव्याची ही जाण आम्हाला भगवा म्हणजे काळ आम्हाला भगव्याची ही जाण आम्हाला हो आमचा जीवन भगव बहुत खूबसूरत स्ट्रोक स्ट्रोक बैट के स्विप स्ट्रोक खेला था वहां पर मौका नहीं था ज्यादा सुदर्शन धीमे गेंद इस वक्त अपील लेकिन हम पर सहमत नहीं वहां पर एक रन बना दूसरे के लिए पलट चुके खतरा हो सकता है थ्रो बढ़िया
और इसी के साथ आउट एक और विकेट गिरता हुआ इस वक्त पिंपल नेहरी स्पोर्ट्स। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स नक्की ज्यादा उपस्थित सन्मान्य सोनारे गाँव के उद्योगपति मदन थळे साहब स्वागत सन्मान कराए हैं। मी नरेश मात्र विनंती करते अपने शुभस्थ अपॉइंटमेंट स्वागत सन्मान कराए तसे सन्मान्य ग्राम पंचायत सदस्य माजी ग्राम पंचायत सदस्य अशोक धोत्रे साहब अपने मध्य उपस्थित है विनंती करते अपन पुढ़ है अशोक जी भेकरे अपन सुधा पुढ़ अपना स्वागत सन्मान नरेश मात्र शुभस्थ होता है तसेच शिवसेने के सरोली बाड़े धड़ा कार्यकर्ते मामा गाँव के प्रोप्रायटर धनगर मामा पाटिल अपने मधे उपस्थित है सुधा स्वागत सन्मान कराएं है। मैं नरेश मात्र विनंती करते अपने शुभस्थे धनगर मामा पाटिल प्रसिद्ध उद्योगपति सरोली बाड़ा हम स्वागत सन्मान अपने शुभस्थे कराएं है। व्यासपीठा विराजमान मान्यवर स्वागत सन्मान यठिका होता है। मी हिंदरमामा पाटील यांना विनंती करतो आपण पुढे जायचं आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर नरेश मात्रे यांच्या शुभास्ते होत आहे। जोरदार डाया नक्कीच एक जबरदस्त नेतृत्व आहे। धन्यवाद ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। सुदर्शन फिर से एक बार इस बीच एक लंबा स्ट्रोक लेने की कोशिश फिर से अपील लेकिन अंपायर सहमत नहीं। एक रन स्कोर में जरूर पड़ेगा इसे एक रन से बढ़ता हुआ स्कोर 39 रन चौथे ओवर की समाप्ति होती है चार ओवर की समाप्ति 39 रन सुनील पवार इस वक्त अच्छा टोटल हम जरूर कह सकते हैं। आखिरी ओवर का खेल बचा है। अगदी बरोबर शाहिद खान कारण की चार षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे ती 39 नगरसेवक संजय भाई मात्रे जी के अगर फोटो को अगेन हिट होती है तो भारत भंडारी जी की ओर से 5000 रुपए का नकद इनाम दिया जाएगा। अब आखिरी ओवर का खेल बचा है और सिर्फ 3 मिनट बाकी है। प्लीज जगदीश इलेवन समय में हमें कॉपरेट करें आखिरी 3 मिनट आपके बचे सो प्लीज कॉपरेटर्स आखिरी ओवर लेकर इस वक्त आशीष स्ट्राइक पर है बैट्समैन मच्छिंद्र आरके स्टैंड की जानिब से राइट आर्म ओवर द विकेट इस बीच शॉर्ट गेंद थी बैट फुट पे चले गए बढ़िया स्ट्रोक गेंद मैदान के बाहर 6 रन। खास फटका मारतोय आणि दूर असा चेंडूला पाटून देते तब्बल 6 धावांसाठी। बिलकुल थोडीशी छोटी गेंद थी वहां पर पूरी तरह बैटफुट पे मच्छिंद्र तैयार थे बहुत ही ताकतवर स्ट्रोक पावरफुल स्कोर इस वक्त बहुत बढ़िया स्कोर बोर्ड पे 45 रन 45 लॉस ऑफ 2 विकेट चिनार माता स्पोर्ट्स। पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर शिवसेना शाखा प्रमुख वादवाडचे सन्माननीय सुरेश पाटील साहेब आशीष फिर से अपने बॉलिंग मार्क पर बिल्कुल तैयार। इस बीच गेंद फिर से लॉफ किया बहुत ही तेज स्ट्रोक टप्पा खाने के बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बहुत बढ़िया बल्लेबाजी इस वक्त हम देख रहे हैं अब महेंद्र जिस तरीके से बल्लेबाजी कर मच्छिंद्र इस चौके की मदद से स्कोर 49 49 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल चल रहा है और कहा जा सकता है कि आखिरी ओवर में रनों की लूटमार मचाते हुए इस वक्त मच्छिंद्र 2 गेंदों का सामना किया। शहीद जर बघितलं आपण शेवटच्या 8 चेंडूचा जर विचार केला या शेवटच्या 8 चेंडू मध्ये आतापर्यंत तब्बल 25 धावा पटकवलेत फलंदाजांनी अप्रतिम टोलीजिंग फटकी बाजी पाहायला मिळते मच्छिंद्र यांच्याकडून। आशीष इस बीच गेंद फिर से लॉफ किया गेंद मैदान के बाहर 6 रन और मच्छिंद्र इस वक्त आक्रामक रूप में सुनील बहुत बढ़िया बल्लेबाजी।
छक्के की मदद से स्कोर पहुंचा 55 रन और बहुत बढ़िया बल्लेबाजी और आशीष बहुत महंगे साबित होते हुए इस वक्त। इस बीच गेंद थोड़ी सी नीचे रही, वहां पर क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, पूरी तरह चूके डॉट गेंद। आशीष इस बीच गेंद लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, एक रन इस वक्त पूरा होता हुआ दूसरे के लिए निकल पड़े, खतरा हो सकता है। और इसी के साथ अपना विकेट वहां पर फेंकते हुए मच्छिंद्र, लेग बाय स्कशर अंपायर का। थोड्याच वेळात या ठिकाणी शहापूरचे सन्माननीय आमदार पांडुरंग बरोरा साहेबांचं आगमन होत आहे। नक्कीच आमदार चषक 2016 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। व्यासपीठात विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत, सन्माननीय किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। आशीष इस बीच अगेन लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, इसी के साथ इस बारी की समाप्ति होती है। कुल मिलाकर रन बने 56, 57 रनों की इस वक्त चुनौती रखी है चिनार माता स्पोर्ट्स ने। धन्यवाद नकेज व्यासपीठ विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मी पुढील सामन्याचं नाणेही करण्यासाठी सन्माननीय शिवसेनाचे उपतालुका प्रमुख हनुमान पाटील साहेब यांना विनंती करतो की आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे, त्यांच्यासोबत शाखा प्रमुख बबन पाटील यांना विनंती असेल आपण त्यांच्या सोबत जायचंय पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय टेमघरचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी साहेब व लहू चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्या दोघांना विनंती असेल आपण पुढे जाय। मी नरेश माथेला विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते टेमघर सुरेश चौधरी साहेब पुढे जाय, तसेच लहू चौधरी साहेब आपण सुद्धा पुढे जे व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय। व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे, तसेच लहू चौधरी टेमघर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तर नाणेफेक होत आहेत सन्माननीय हनुमान पाटील साहेब आणि सोबतच सन्माननीय भवन पाटील साहेब, भगवान स्फोट भादोड आणि ट्रिपल एस नेटवर्क। तर मी आमच्या लाडक्या मान्यवरांना विनंती करेन की सर्वप्रथम आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे। तर सर्वप्रथम दोन्ही संघाचे मी हार्दिक स्वागत करते, दोन्ही संघाचे वेलकम। ट्रिपल एस नेटवर्क संघाचा कर्णधार बोला आणि भगवान स्फोट भादोड या संघाचा कर्णधार प्रेम, सर्वप्रथम आपण नाणेफेक जिंकलेली आहे आणि काय स्वीकारणार आहे फलंदाजी? नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यात एक साहसी निर्णय घेतलेला आहे, कारण की समोर अतिशय एक बलाढ्य संघ आहे। 5 षटकामध्ये किती धावापर्यंत मदत मारू शकणार? 50 किंवा 60 धावा।
आणि सर्वात महत्त्वाचा आपला होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर आपल्या पाठीराख्यांना आपण एक विजयाची गोट भेट म्हणून देणार. धन्यवाद प्रेम. सर्वप्रथम बोला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाणेफेक आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं. महत्वाचं नव्हतं, आम्हाला क्षेत्ररक्षण हवं होतं आणि ते आम्हाला भेटलंय क्षेत्ररक्षण. अनिजित मनासारखं भेटलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. भगवान फूट बाजरवाडा संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय आणि या संघाला आपण प्रथम गोलंदाजी करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? भगवान स्पोर्ट हा चांगला संघ आहे आणि त्यांचा होम ग्राउंड आहे, त्यांना माहिती आहे कुठे काय खेळायचं आणि त्यांना आम्ही कमीत कमी रनात रोखण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, तुझ्या व्यतिरिक्त तू एक चांगला फलंदाज आहे, स्वतः संघनायक आहे आणि आपल्या कुठला असा ट्रम्पकार्ड फलंदाज असेल की त्याच्याकडून अपेक्षा असेल अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये? ट्रिपल एस नेटवर्क मध्ये जवळजवळ 8 सर्व ट्रम्पकार्ड आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. तर सूचना अशी आहे ग्राउंड मधून की सर्वप्रथम भगवान फूट बाजरवाडा संघांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओवर टू द कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक शाहिद खान. थँक्यू सुनील पवार. मॅच की शुरुआत होती हुई, दोनों ओपनर्स बीच मैदान पर. स्ट्राइक पर है आसिफ चिमनाट, नॉन स्ट्राइक पर संदीप काटोले. 57 रनों की इस वक्त बड़ी चुनौती हम जरूर कहेंगे. पहला ओवर लेकर तैयार सुभाष. 25 मिनट में आपको 5 ओवर आपके पूरे करने, इस बात को ध्यान रखें. समय में हमें कॉपरेट करें, आपसे यही गुजारिश है. सुभाष राइट आर्म ओवर द विकेट से. स्ट्राइक पर हार्ड हिटिंग बैट्समैन आसिफ, नॉन स्ट्राइक पर संदीप काटोले. आए हुए तमाम मेहमानों का, तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का हार्दिक हार्दिक स्वागत है. आमदार चषक 2016 में वेलकम. आमदार रूपेश मादे मात्रे साहब, नगर सेवक संजय मात्रे साहब, ऑर्गेनाइजिंग कमेटी महेंद्र स्पोर्ट्स फोकस मेन ऑर्गेनाइजिंग कमेटी के हरीश पाटिल की ओर से वेलकम. भगवान स्पोर्ट्स भादवर ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय. अगला मुकाबला ट्रिपल एस नेटवर्क और भगवान स्पोर्ट्स भादवर के बीच. तो मैच की शुरुआत होती हुई स्ट्राइक पर है आसिफ. सुभाष बिल्कुल तैयार. पहली गेंद इस वक्त लेग स्टंप की थोड़ा सा बाहर जाती हुई, अंपायर का इशारा वाइड. सुभाष इस बीच अगेन फिर से इस वक्त शरीर से टकराई गेंद, डॉट होती हुई. एक रन एक्स्ट्रा के तौर पे जरूर मिला है. एक बड़ा लक्ष्य, अगर बड़े लक्ष्य को छूना है तो आसिफ को वहां पे रुकना जरूरी, क्योंकि एक बहुत अच्छे बैट्समैन है, हार्ड हिटिंग बैट्समैन है, बड़ी स्ट्रोक लगाने में माहिर है. सुभाष इस बीच अगेन फिर से इस वक्त लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, फिर से इस वक्त नॉट आउट घोषित किया अंपायर ने. अराउंड दी लेग्स खेलना चाहते हैं, वहां पर क्रीज की गहराई का इस्तेमाल कर रहे गेंदबाज सुभाष और बैंग ऑन टारगेट विकेटों के बीच गेंदों को रख रहे हैं वहां पर. सुभाष इस बीच शॉर्ट गेंद बैट फुट पर चले गए, बढ़िया स्ट्रोक, गेंद मैदान के बाहर, 6 रन. बहुत खूबसूरत स्ट्रोक आसिफ के बल्ले से निकलता हुआ और छक्के से खाता खुलता हुआ आसिफ का. बैट्समैन बने जिन्होंने छक्के से खाता खोला आसिफ चिमनाट. सुभाष लोअर फुलटॉस गेंद फिर से तेज स्ट्रोक खेलने की कोशिश, कारपेट के सारे गेंद इस खालिक बाउंड्री की ओर, बढ़िया फील्डिंग वहां पर, फील्डर मौजूद है. एक रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 8 रन बगैर कोई नुकसान के जगदीश 11 वाहपाले.
दीजिए दीपेश आपको ऊपर आना है। वेलकम विश्वास पाटिल सन्मान्य उद्योगपति है भोगाव चे आपला हार्दिक स्वागत है सुस्वागतम। सुभाष संदीप के लिए भी बहुत बढ़िया गेंद सीधे बल्ले से केवल ड्राइव किया दिशा दी वहां पर बढ़िया फील्डिंग एक से ज्यादा कुछ भी नहीं इसे एक रन से बढ़ता हुआ स्कोर 9 रन बगैर कोई नुकसान की जगदीश इलेवन जो रन रेट है सुनील पवार कहीं ना कहीं अगर हम देखें तो बहुत अच्छा इस वक्त रेट है। शुरुआत भी बहुत अच्छी हुई है आसिफ का टिके रहना बहुत जरूरी क्योंकि एक अच्छे बैट्समैन है हार्ड हिटिंग बैट्समैन है। लोअर फुल टॉस गेंद स्विंग किया बेहतरीन स्ट्रोक गेंद मैदान के बाहर पैर का इशारा 6 रन बहुत खूबसूरत बल्लेबाजी सुनील लोअर फुल टॉस गेंद थी पूरी तरह बैट फुट पे तैनात थे और स्विंग किया खड़े खड़े और कहा जा सकता है कि जगदीश इलेवन की बहुत बढ़िया शुरुआत इस वक्त है। एक ओवर की समाप्ति 15 रन बगैर कोई नुकसान के बहुत बढ़िया इस वक्त शुरुआत कहा जा सकता है। 2 छक्के लगाए आसिफ शिवनाथ ने 13 रन बनाकर खेल रहे 1 रन बनाकर खेल रहे संदीप तुरंत ही अपना फील्ड सजाए चिनार माता स्पोर्ट्स सो प्लीज कोऑपरेट करें हमें समय के मामले में। क्योंकि उन्हें पता है जो लक्ष्य है वो है 57 रनों का एक बड़ा लक्ष्य बड़े लक्ष्य को अगर आपको छूना है बड़े लक्ष्य को अगर आपको पाना है तो आपको शुरुआत अच्छी देनी होनी बहुत जरूरी होती है और शुरुआत यहां पर मिल चुकी है जगदीश इलेवन को। दूसरा ओवर लेके आ रहे विजय विजय इस वक्त लेट शाम नाइक गैलरी एंड की जानिब से भाई था और 2 विकेट उनका सामना करे संदीप। इस बीच एक गेंद तेज तरार गेंद थी वहां पर समझ ही नहीं पाए संदीप गेंद लेग स्टंप के ऊपर से जाती हुई डॉट के रूप में विकेट कीपर के दस्तान। दूसरे ओवर का इस वक्त खेल चलता हुआ स्कोर 15 रन बहुत सही निर्णय अंपायर का विकेटों के ऊपर से गेंद चली गई थी वहां पर। इस बीच अगेन ऑफ स्टंप से काफी ज्यादा बार अंपायर का इशारा वाइड एक्स्ट्रा के रूप में 1 रन और बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 16 रन दूसरी ओवर का खेल चलता हुआ। शाहिद खान जर बघितलं आपण एक चांगली सुरुवात म्हणताय कारण की 57 धावांचा पटलांक करताना विजय इस बीच बहुत अच्छी गेंद वहां पर शरीर से उलझी देखना है खतरा हो सकता है लेकिन नहीं वहां पर खतरे को महसूस किया संदीप ने और वापस अपने क्रीज में आते हुए टॉट गेंद। संदीप अब थोड़ी सी कठिनाई में जरूर है सुनील जिस तरीके से बल्लेबाजी करे आसिफ बहुत अच्छी बल्लेबाजी करे। खाणी आड़ी खाणी आगमन झालेला आहे शाहपुर चे सन्मानीय आमदार पांडुरंग बरोरा साहेब आपला हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम। सदस्य आहेत अनुसूचित जमाती कल्याण समिति महाराष्ट्र राज्याचे सदस्य तसेच सन्माननीय शाहपूर आगरी महोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष शिवाजी अधिकारी साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम। तसेच सन्माननीय समाजसेवक मिलिंद देशमुख साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। तर नक्कीच व्यासपीठावर आपण पाहतोय शाहपूरचे सन्माननीय आमदार पांडुरंग बरोरा साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सदस्य अनुसूचित जमाती कल्याण समिति महाराष्ट्र राज्य तसेच सन्माननीय शाहपूरचे उद्योगपति व शाहपूर आगरी महोत्सवाचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम। स्ट्राइक अप आसिफ के पास स्कोर इस वक्त बहुत बढ़िया स्कोर बोर्ड पे 17 रन दूसरे ओवर का खेल चल रहा है 57 रनों की चुनौती यहां पर रखी है विजय। इस बीच शॉट गेंदी बैट पर चले गए एलिवेशन नहीं बना स्ट्रोक के पीछे वहां पर ताकत नहीं चौक सके आसिफ 1 रन से स्ट्राइक को रोटेट किया स्कोर इसे 1 रन से बढ़ता हुआ 18 रन दूसरे नक्कीच। तसेच व्यासपीठा विराजमान शाहपूरचे सन्माननीय नगरसेवक धीरज झुगरे साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत साहेब आपलं सुद्धा आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम। विजय
फुल टॉस गेंद, बीमर नो बॉल, वहां पर घोषित किया एक रन पूरा होता हुआ और अब फ्री हिट, वहां पर अंपायर का इशारा और देखना है फ्री हिट आसिफ के खाते में गया, जो एक बहुत अच्छे बैट्समैन है। दो रन स्कोर में जरूर बढ़ेंगे, स्कोर इन दो रन से बढ़ता हुआ 20 रन। हरीश पाटिल काफी तेज निगाहों से इस वक्त मैच का मजा ले रहे हैं, बिल्कुल होना ही चाहिए क्योंकि उनके गांव की टीम है, उनके परिसर की टीम है, उन्होंने जो मौका दिया है खेलने के लिए, उनकी टीम अच्छा परफॉर्म करे यही उनकी अपेक्षा उनके टीम से। इस बीच अगेन रिवर्स स्ट्रोक, बाद ही खूबसूरत गेंद मैदान के बाहर, 6 रन। सुनील पवार फ्री हिट पे जो मौका था उस मौके को तो यहां पर चौका लगाना चाहिए था लेकिन छक्का लगाया, बहुत बढ़िया स्ट्रोक आसिफ के बल्ले से, 3rd छक्का। स्कोर इस वक्त स्कोर बोर्ड पर 26 रन और कहा जा सकता है कि अब विजय भी कठिनाई में। अगदी बरोबर, कारण की अतिशय चांगला उत्कृष्ट फटका होता, रिवर्सचा फटका होता आणि चेंडूला कव्वर समीरच्या वरतून भिरकावून देतोय फीट या चेंडूवर 6 धावांसाठी। तसेच नक्कीच या ठिकाणी उपस्थित भिवंडीतील प्रसिद्ध उद्योगपती अंस टेक्सटाईलचे प्रोप्रायटर इंद्रजीत सिंग आपल्या मध्ये उपस्थित झाले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। तसेच सन्मान्य साहेबांचे पीए मनोज धानके साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत। विजय अब कठिनाई में इस वक्त, इस बीच बहुत अच्छी गेंद वहां पर विकेटों के ऊपर से चली गई, वहां पर खेलने की कोशिश भी की, अपील की जा रही है लेकिन हम पर सहमत नहीं। तो इसी के साथ 2 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर स्कोर अगर हम देखते हैं, सुनील पवार तो बहुत बढ़िया नजर आता हुआ 26 रन बगैर कोई नुकसान के। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ क्योंकि जीतने के लिए अभी भी अगर हम देखते हैं तो 3 ओवर में 31 रन चाहिए सुनील, और आसिफ जब तक क्रीज पर रहेंगे कठिनाई जरूर रहेगी चिनार माता स्पोर्ट्स के लिए, क्योंकि एक बहुत अच्छे बैट्समैन है, हार्ड हिटिंग बैट्समैन है, आपने देखा कि 3 छक्के की मदद से वो 20 रन बनाकर खेल रहे हैं इस वक्त। अगदी बरोबर है, तुरंत अपना फील्ड सजाए चिनार माता स्पोर्ट्स, क्योंकि 2 ओवर के लिए आपके 13 मिनट गए, सिर्फ 12 मिनट बचे हैं 3 ओवर के लिए। सो प्लीज समय के मामले में हमें सहयोग करे, कॉपरेट करे। अपने टीवी मॉनिटर स्पर्धे अपना शुभेच्छा देने उपस्थित है शाहपुर के सन्मान्य आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब, सदस्य आहेत अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच शाहपूरचे प्रसिद्ध उद्योगपती व शाहपूर अग्रिमहोत्सवाचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। तसेच शाहपूरचे सन्माननीय नगरसेवक धीरज जुगरे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, समाजसेवक मिलिंद देशमुख, तसेच सन्माननीय साहेबांचे पीए मनोज धानके साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। सुधाकर 3rd ओवर लेके, स्ट्राइक पर है संदीप। इस बीच अगेन विकेटों के ऊपर से जाती हुई डॉट गेंद, स्कोर अभी भी रुका हुआ 26 रन। 3rd ओवर की शुरुआत, अभी भी जीत के लिए 31 रन चाहिए मैच को 17 गेंदों में। सुधाकर इस बीजे के लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, फिर से कारपेट के सहारे खेला, हल्के से मिसफील्ड जरूर लेकिन स्ट्राइक आसिफ अपने पास रखना चाहते हैं क्योंकि उन्हें पता है, संदीप भी ये जानते हैं कि आसिफ अच्छे हिट लगा रहे हैं और ये अच्छे बैट्समैन की निशानी है कि जब एक बैट्समैन अच्छी बल्लेबाजी कर रहा है तो स्ट्राइक रोटेट करता रहना चाहिए, उनके पास ज़्यादा देना चाहिए। और अब देखना है कि आसिफ जो बहुत अच्छी बल्लेबाजी करे, स्कोर इस वक्त स्कोर बोर्ड पर 27 रन, अभी भी 30 रन चाहिए, 16 गेंदें बची है। देखना है सुधाकर क्या रणनीति बनाते हैं उनके सामने हार्ड हिटिंग बैट्समैन आसिफ चिमनाट। इस बीच आ गया है फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत तेज स्ट्रोक गैप में वाइडिश लॉन्ग ऑफ पर, 1 रन बना, दूसरे का कॉल बढ़िया, थ्रो थोड़ा सा वाइडिश, उससे बढ़कर रनिंग बिटवीन विकेट, 2 रन आसानी से पूरे होते हुए, इन 2 रन से बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 29 रन बगैर कोई नुकसान के। जगदीश एलेमन वहापाले और चिनार माता पिंपल नहर के बीच इस वक्त कड़ा संघर्ष चलता हुआ, कट टू कट मुकाबला, 10 विकेट अभी भी शेष है लेकिन मैच का क्लियर पिक्चर अभी तक खुला हुआ नहीं है। जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है बहुत ही बढ़िया। इस बीच अगेन लेकिन देखना है वहां पर लेग स्टंप को छोड़ती हुई अंपायर का इशारा, इस वक्त वाइड बॉल, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 30 रन, 30 विदाउट लॉस जगदीश 11 वहां पाले।
57 रनों की चुनौती है सुनील और अभी भी नक्कीच या ठिकाणी आगमन झालेले आहे भिवंडी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर साहेब तसे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक बाळाजी चौधरी साहेब शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदरसेठ नाईक साहेब आपला हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. इस वक्त स्कोर अगर हम देखें तो बढ़िया. संदीप हालांकि अच्छी बल्लेबाजी नहीं कर पा रहे, आसिफ एक साइड से बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इस बीच गेंद फिर से लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, फिर से कारपेट के सहारे गेंद इस वक्त फील्डर के सीधे हाथों में जाती हुई, एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर इस एक रन से बढ़ता हुआ 32 रन. अभी भी 25 रन चाहिए और बहुत अच्छा ओवर चल रहा है इस वक्त सुधाकर का. अगर हम देखें तो कोई बड़ा स्ट्रोक उन्होंने नहीं दिया है. इस बीच गेंद फिर से लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं, एक रन पूरा होता हुआ स्कोर में. तो इसी के साथ तीन ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने हैं 33. अभी भी गेम यहां पर अगर हम देखिए तो 50-50 चलता हुआ सुनील दो ओवर में. थैंक यू कमेंट्री बॉक्स नक्कीच मित्रों आजच्या ह्या गोड कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी. शहापूरचे सन्माननीय आमदार पांडुरंगजी बरोडे साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या कार्यक्रमाचे आयोजक भिवंडी महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेवक संजय भाई मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्कीच व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. पांडुरंगजी बरोडे साहेब आमदार शहापूर सदस्य अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य. धन्यवाद साहेब आपण या कार्यक्रमाला आलात, परिचंद आपण स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित शहापूर अग्निमहोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती शहापूर शिवाजी अधिकारी साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं. मी संजय भाई म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते शहापूर मिलिंद देशमुख साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय नगरसेवक संजय भाई म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमदार चषक 2016 मध्ये आलेल्या मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच शहापूर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक धीरज जुगरे साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण पुढे जे त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी संजय भाई मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच सन्माननीय उद्योगपती अंश टेक्सटाईल इंद्रजीत सिंग साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी सन्माननीय नगरसेवक या कार्यक्रमाचे आयोजक संजय भाई मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत करायचंय. तसेच सन्माननीय साहेबांचे पीएम मनोज धानके साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे जाऊ. व्यासपीठा विराजमान सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. आमदार चषक 2016 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महेंद्र स्पोर्ट्स क्लब, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था, सन्माननीय आमदार उपेंद्रराव म्हात्रे साहेब, सन्माननीय नगरसेवक, कार्यक्रमाचे आयोजक संजय भाई म्हात्रे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. तसेच सन्माननीय माजी उपमहापौर मनोज काटेकर साहेब, सन्माननीय नगरसेवक बाळाजी चौधरी साहेब, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदरसेठ नाईक साहेब, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. फिर से शॉर्ट गेंद, बैट फुट पे चले गए, बढ़िया स्ट्रोक, फील्डर मौजूद है वहां पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं. दूसरे रन के लिए निकल पड़े, थ्रो थोड़ा सा वाइड और बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. आसिफ अकेले ही इस वक्त सुनील लोहा लेते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. चार छक्के उन्होंने अपने बारी में लगाए हैं और 32 रन बनाकर खेल रहे. अतिशय बरोबरी का चांगली फटकेबाजी करते संघाला आवश्यकता असताना ताबडतोब 32 धावाची खेळ येऊन साकवतोय नाबादाई खेळपट्टीवर आणि संघाला असं वाटतं की विजयाकडे नेताना हा फलंदाज सलामीर फलंदाज आसिफ. स्कोर 41 रन. फिर से बीच गेंद, बहुत खूबसूरत स्लॉग स्विप गेंद इस वक्त मैदान के बाहर, चार रन.
बहुत बढ़िया बल्लेबाजी सुनील पवार। इस वक्त आपने देखा बिल्कुल मैक्सवेल का अंदाज, ऑफ स्टंप के बाहर से स्लॉग किया और जैसे ही देखा स्क्वायर लेग थोड़ा सा वाइड है, लॉन्ग लेग थोड़ा सा वाइड है, दोनों के बीच से चौका। अतिशय चांगला उत्कृष्ट फटका, स्लॉग स्वीप केला होता, पाहू शकता आपण रिकात निघून जातोय चार धावासाठी। आसिफ ऑन फायर, स्कोर इस वक्त 45 विदाउट लॉस जगदीश 11। बिल्कुल अभी तक कोई विकेट नहीं गवाया, एक प्लस पॉइंट जरूर है। अगर देखते इस वक्त तो थोड़ी सी चिंतित जरूर होंगे चिनार माता स्पोर्ट्स पिंपल नेट के कैप्टन। इस बीच अगेन रिवर्स स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत गेंद बाउंड्री लाइन के बाहर, हंपायर के इशारे का इंतजार, चार रन। आसिफ पहुंचे 40 रन। शाहिद खान जर बघितलं आपण संपूर्ण आमदार चषक मध्ये चेसिंग करताना ही उत्कृष्ट पारी म्हणावी लागेल आसिफ यांची, आतापर्यंत उत्कृष्ट डाव साकारतोय। भी बहुत बढ़िया गेंद खिलाड़ी का उपयोग, केवल दिशा दी वहां पर, एक रन बना दूसरे का, बहुत बढ़िया कॉल, उससे बढ़िया रनिंग बिटवीन विकेट और दो रन पूरे। इस वक्त आसिफ बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए सुनील पवार स्कोर पहुंचा इस वक्त 51 रन और आसिफ पहुंचे 42 रन पे। अब जीत के लिए रन जो चाहिए सुनील पवार वो सिर्फ 6। इस बीच अगेन लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, एलिवेशन नहीं बना स्ट्रोक के पीछे, स्ट्राइक आसिफ अपने पास रखना चाहते हैं जानते हुए कि उन्हें पता है कि वो अकेले ही इस वक्त बल्लेबाजी करे, संदीप उनका अच्छा साथ निभा रहे हैं। चार ओवर की समाप्ति, स्कोर बहुत बढ़िया, स्कोर बोर्ड पर नजर आता हुआ 52 रन, अब सिर्फ 5 रन चाहिए, आखिरी होल का खेल बचा है, 6 गेंदें और 5 रन। धन्यवाद रणकीज, या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय सन्माननीय सरोली पाडचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे, मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे, भास्करजी भोईर तसेच उमेश भोईर आपण सुद्धा पुढे यायचं आहे। आमदार चषक 2016 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत आहे। भास्करजी भोईर एक जबरदस्त कुक आहेत आणि प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या हाताला चव खूप सुद्धा खूप चांगली आहे। उमेश भोईर आपण सुद्धा पुढे यायचंय, तसेच टेमकर गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद चौधरी आणि विपुल पाटील या दोघांना विनंती असेल आपण पुढे जे शरद चौधरी आणि विपुल पाटील यांना विनंती असेल आपण पुढे जे आपलं सुद्धा आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। व्यासपीठा विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एकदा आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय आमदार रुपेदादा म्हात्रे साहेब, सन्माननीय नगरसेवक संजय भाई म्हात्रे, महेंद्र स्पोर्ट क्लब, महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे एक देखणं आयोजन, संजय भाई म्हात्रे धन्यवाद, थँक यू, ओवर टू कॉमेडी बॉक्स। थँक यू मोहन तरीजी। इस वक्त सुनील पवार अब आखिरी ओवर बचा है और सिर्फ 5 रन जीत के लिए चाहिए और आसिफ इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए 6 गेंदें 5 रन, आखिरी 2 मिनट का समय इस वक्त चिनार माता पिंपल नेर के लिए, सो प्लीज कोऑपरेट करें, काफी समय लग रहा है आपको, सो प्लीज आखिरी 2 मिनट बचे आपके पास, 6 गेंदें और 5 रन। गेंदबाजी के लिए सुधाकर, स्ट्राइक पर है आसिफ, बहुत बढ़िया बारी, 43 रन नॉट आउट अभी तक। इस बीच अगेन अपने विकेट को खुला छोड़ा वहां पर और कहा जा सकता है सुनील के थोड़ा सा अति उत्साहित हो गए वहां पर, डॉट गेंद 5 गेंदें 5 रन, अभी भी मैच समाप्त नहीं हुआ, यहां पर हम देख रहे हैं सुनील के बहुत बढ़िया इस वक्त बल्लेबाजी आसिफ की। सुधाकर
इस बीच गेंद सीधे बल्ले से हवा में, स्ट्रोक फील्डर उसके नीचे, और इसी के साथ आसिफ की बारी समाप्त। अब चार गेंदें पांच रन, मैच में रोमांच बढ़ता हुआ, मनोरंजन बढ़ता हुआ सुनील, क्योंकि जो विकेट की तलाश थी अब सुधाकर ने ले ली है, क्योंकि अब चार गेंदें और पांच रन, और देखना है नया बैट्समैन इस वक्त स्ट्राइक पर। अगदी बरोबर, कारण की सुधाकर एक अतिशय अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवाचा पूर्ण फायदा उचलून घेतोय, आणि आता मात्र शेतकर म्हटल्याप्रमाणे हा सामना एक रंगतदार अवस्थेकडे झुकलेला आहे, कारण की जी विकेट पाहिजे होती ती विकेट मिळून देतोय गोलंदाज सुधाकर। बिल्कुल, मैच अभी भी समाप्त नहीं हुआ, यह ऐलान किया चिन्ना माता पिंपल नेहरू भी, अगर हम देखिए तो बहुत अच्छा क्रिकेट उन्होंने खेला है। अब बल्लेबाजी के लिए आने पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे यतीश, चार गेंदें पांच रन, संदीप काठोरे अगर देखिए तो अभी तक कोई बड़ा स्ट्रोक नहीं लगाया, 43 रन की बहुत बढ़िया बारी खेली आसिफ चिमनाट ने, चार गेंदें और पांच रन। सुधाकर मुड़ते हुए इस वक्त संदीप काटोले के लिए, इस बीच गेंद लॉफ किया संदीप ने, देखता है क्या गेंद मैदान के बाहर, छह रन, तो इस मैच को जीत लिया है जगदीश 11 वापाले ने। कॉन्ग्रेचुलेशन जगदीश वापाले, आसिफ चिमनाट, संदीप, यतीश एंड हार्ड लक चिनार माता पिंपल ने, हार्ड लक हरेश पाटिल। क्षेत्रक्षण लावून घ्यायचे ट्रिपल एस नेटवर्क संघाचा संगणक, आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचे, ओवर टू द मनोहर तारे सर। मॅन ऑफ द मॅच आसिफ, आसिफ चिमनाट मॅन ऑफ द मॅच, बहुत बढिया 43 रनों की उन्होंने बारी खेली। आसिफ यांना विनंती असेल स्टेजवर यायचं आहे। व्यासपीठा विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। आसिफ याला आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देतोय या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी। व्यासपीठा विराजमान शहापूरचे सन्माननीय आमदार पांडुरंगजी बरोड साहेबांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते हा सुंदर मोमेंटो द्यायचा आहे, जो स्पॉन्सर केलेला एसडीएस ग्रुप, संजयभाई म्हात्रे, दिलीप नाईक आणि सुरेंद्र पाटील यांच्या वतीने। आसिफ याला जोरदार टाळे आसिफ साठी, आमदार साहेबांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच मिळते। तसेच शिवाजी अधिकारी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते हा गिफ्ट टेम्पल ओपन द्यायचे, जो स्पॉन्सर केलेला शाखा प्रमुख सरवली पाडा बबन पटेल यांनी। जोरदार टाळे आसिफ साठी, आणि नक्कीच तुला पुढील वाटचालीसाठी, पुढील मॅच साठी लक्ष लक्ष शुभेच्छा। यानंतर मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो आजच्या ह्या